कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्ससाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक। अजिबात वेळ लावू नका, आपल्याला सोबत सामने सुरू करायचे होते। राखी पाडू खाली बसायचंय, राखी पाडू या ठिकाणी छोटे खाने। आपण सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सामना अधिकारी वेळ लावा, ही चाचणी स्पर्धा आहे। प्रत्येक कोपऱ्यातून प्रत्येक सामना दिसतोय। मरी देवी जयराम आपण उपस्थित राहत नाही, या ठिकाणी असोसिएशनचे पदाधिकारी आपली नोंद घेत आहेत वारंवार पुकार देऊन सुद्धा। मरी देवी जयराम संघ उपस्थित होतोय। जयदीप स्पोर्ट्स पेन विना विलंब आपण मांडायला जायचंय। जयदीप स्पोर्ट्स पेन सामनाधिकारी मैदान क्रमांक दोन वर चला। सामनाधिकारी राऊत सर आणि राऊत सर सामनाधिकारी मैदान क्रमांक दोन वर दोन्ही संघ आले दोन वरचे सामनाधिकारी। सरपंच अविनाश गोंदले, पंच अजित पाटील, महेंद्र नाईक, सोरत नवीन कदम, मनीष राणे। धन्यवाद सर। मैदान क्रमांक एक वर चालू सामना रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी कालमदेव युवगड वर्सेस हनुमान उच्च डिपेंड मैदान क्रमांक एक वर खेळला जातोय। मैदान क्रमांक चार वरचा आपण सामना पाहतोय अर्थात शिर्की वर्स धाटा हा सामना मैदान क्रमांक चार वर आहे। तर मैदान क्रमांक दोन वर मरीदेवी धेरण वर्सेस जयदीप स्पोर्ट्स पेन। मरीदेवी धेरण व्यवस्थापक आपल्या राखीव खेळाडू बाजूला बसायचे, फक्त प्रशिक्षकच उभं राहील, बाकी आम्हाला सहकार्य करायचंय। सामनाधिकारी मैदान क्रमांक दोन सुरू करा। धन्यवाद सर। आता खऱ्या अर्थाने मित्रांनो या ठिकाणी मैदान क्रमांक एक दोन आणि चार या चार ठिकाणी स्पर्धा सुरू आहे, सामना सुरू आहे। मित्रांनो या स्पर्धेची शेवटची फेरी आहे, अर्थातच एक मैदान मोकळं आहे। त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं एक नंबरचा जो सामना खेळला होता आपण घेतला होता
श्री हनुमान चरी आणि नवजीवन पेझारी त्याच्यामध्ये श्री हनुमान चरी अर्थात चरी या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झाला कारणाने त्यांना मात्र तो सामना जिंकण्या ठिकाणी नवजीवन पेझारी या संघाला पुढे चाल दिली होती. अर्थात उद्याच्या 16 मध्ये नवजीवन पेझारी हा संघ असणार आहे तो पात्र ठरलेला आहे. तदनंतर मात्र मैदान क्रमांक 1, 2 आणि 4 वरील जो संघ विजयी असेल तो उद्याच्या 16 संघांमध्ये पात्र ठरलेला असेल हे मात्र रसिक प्रेक्षक आपल्या माहितीसाठी या ठिकाणी माहिती देतो. अर्थातच आताच घनश्याम कराळे यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि निश्चितपणे त्यांनी आम्हाला या ठिकाणी सूचित केलं आज जे ऍक्सिडेंट झालं त्याच्यावरून लक्षात आलं लगेचच कारण कबड्डी स्पर्धांना देखील अनेक वेळेला अशा प्रकारची ऍक्सिडेंट झाली होती. ही उशिरा होणाऱ्या कबड्डी स्पर्धा त्याच्यामुळे अनेक कबड्डी खेळाडू ज्या वेळेला घरी जात असतात त्यावेळेला डोळ्यावर झोप वगैरे असते परंतु अशा झोपेमध्ये ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते कारण देवकाने संघाचा मागच्या वेळी आपण पाहिलं भिसेकिंडीमध्ये जो ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये अनेक खेळाडू गेले अनेकांना मार लागला होता. अशा अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत हे टाळावे हे होऊ नये म्हणून ही स्पर्धा 10 च्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून आज जिल्हा असोसिएशनचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत. अर्थात त्यांनी नियम घालून दिलेलाच आहे संपूर्ण स्पर्धा 10 च्या आत होणं बंधनकारक आहे. परंतु मित्रांनो आता 55-60 किलोचं फॅट जोरात आहे. या 55-60 मध्ये खूप एक वेगळ्या पद्धतीचं एक कबड्डी या ठिकाणी खेळली जाते. रात्री उशिरा कबड्डी सुरू होते ती सकाळी 5-6 वाजेपर्यंत चालू असते. नियमांची पायमल्ली केली जातेच अवाच्या सव्वा त्या ठिकाणी फी असते. मग त्याच्यामध्ये गाव टू गाव पॅकर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये सुद्धा काही विभाजन केलं जातं. हे मित्रांनो ह्याच्यामध्ये कुठेतरी कबड्डीचं सुद्धा नुकसान होत असतं. हे नुकसान होऊ नये हे टाळावं. कबड्डी खेळाडूंना देखील त्रास होऊ नये आयोजकांना सुद्धा त्रास होऊ नये ही एकमेव नक्कीच या ठिकाणी खंत व्यक्त करेन. कारण अशा कबड्डी स्पर्धांना ऑब्जेक्शनचा जर त्यामध्ये विचार केला तर ऑब्जेक्शन सक्सेस झालं अर्थात ऑब्जेक्शनसाठी मग 200 च्या ठिकाणी 500 रुपये लावले जातात. बरं त्याच्यामध्ये पण ऑब्जेक्शन यापूर्वी ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर पैसे परत असायचे परंतु अजून एक नियम काढला गेला ऑब्जेक्शन जरी अनसक्सेस झालं तरी पण पैसे मांडावे लागतात. हे जे आहे हे बंद होणं गरजेचं आहे. घनश्याम कराळे सर आपण योग्य मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर मांडला आम्हाला रसिक प्रेक्षकांसमोर मांडता आला. एक चांगली कबड्डी होण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं नियोजन होणं गरजेचं आहे. मग किलोची जरी कबड्डी असली तरी सुद्धा त्यांना हे नियम लागू होणं गरजेचं आहे. ती स्पर्धा देखील दिवसा घेणं अर्थातच जे जे पडी सरांनी काल पेझारी या ठिकाणी जो वनदेव पाल्हे आणि श्रीराम नौखारीतील जो पॅटर्न आहे हा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राबवला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. पण मित्रांनो त्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सारख्या मंडळांची आवश्यकता आहे हा पॅटर्न राबवण्यासाठी. कारण त्या दोन ठिकाणी जर राजगड रायगड आहे हे दोन ठिकाण असले जो पॅटर्न संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राबवला गेला पाहिजे तर निश्चित कबड्डी अजून प्रोग्रेस करेल ह्यात तिला मात्र शंका नाहीये. धन्यवाद. पुन्हा आपण या ठिकाणी चालू सामना मैदान क्रमांक 1 वर कळमधील युवक बसेस उचेडू पेन एक सुंदर सामना रसिक प्रेक्षकांसमोर अनेक चांगले खेळाडू तसेच मी जाता जाता अर्थातच व्यासपीठावरील सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईन. अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे शाब्दिक सन्मानाने या ठिकाणी स्वागत करेन. हिराचंद पाटील सर उपाध्यक्ष, रमेशजी माते सहकार्यवाह, चंद्र राऊत सहकार्यवाह, जगदीशजी पाटील उपकार्याध्यक्ष, नरेशजी पाटील सदस्य, आदरणीय जन्मधन पाटील सर अर्थात पंचप्रमुख देखील आहेत, सदस्य देखील आहेत, उल्हास पाटील सर सदस्य आहेत, विनोदजी पाटील सर, तदनंतर रमाकांत पाटील सर हे तांत्रिक कमिटीवर आहेत समितीवर आहेत, कुंदन पाटील असतील, घनश्याम कराळे असेल घनश्याम कराळे हे देखील या समितीवर आहेत, तसेच रोहा कबड्डी असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत, तदनंतर मनोज पाटील, सुमित माने, विनोद पाटील अशी दिग्गज मंडळी या ठिकाणी कार्यरत आहे. आणि सगळ्यात महत्वाची भूमिका आज पंचप्रमुख म्हणून निश्चितच अनिल राऊत यांनी आज ही भूमिका मांडली. एक योग्य नियोजन या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी मांडले त्यांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईन. तसेच प्रफुल्ल पाटील आपलं देखील खूप मोठं योगदान नशीब आपल्याला देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो. उल्हास पाटील तसेच आम्हाला सहकार्य करणारे सर्व पंचमंडळी अर्थात खऱ्या अर्थानं आपलं नाव देखील अपेक्षित आहे. निश्चितच घेणार आहे शेखर बोरकर, अविनाश गोंधळी, जगदीश कोईलकर,
पंकज पाटील, रणजित कुंतोणे, सुनील खरत, प्रवीण कदम, जयसिंग राणे, सुधीर वंगे, राम नवघरकर, नवनाथ कोहलीकर, योगेश डाकी, सचिन पाटील, बाळाराम थळे, तुषार पाटील, महेंद्र नाईक, भगवान शिंदे, गुरुनाथ शिरमकर, जितेंद्र कोठेकर, धनंजय म्हात्रे, मदन पाटील, अभिजित पाटील, अच्युत पाटील, अवधूत म्हात्रे, सतीश भगत, नाव मात्र पटकन झाली परंतु कार्य मात्र सकाळपासून आतापर्यंत अविरतपणे सुरू आहे. खऱ्या अर्थानं आपलं मोठं योगदान आहे. आपल्याला देखील मनुष्य या ठिकाणी धन्यवाद देतो. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन, तसेच जयभद्रंग क्रीडामंडळ सहान, आदरणीय अनिश नागराम पाटील अर्थात बंधू यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा निवड चाचणी स्पर्धा संपन्न होते. या स्पर्धेतील अर्थात अंतिम टप्पा, शेवटचा टप्पा, सांगता समारोह, आणि ह्या सांगता समारोहामध्ये या ठिकाणी खेळत असणार संघ, जो संघ विजयी होतो उद्यासाठी पात्र ठरेल. उचेडी वर्सेस गणा, काळंबादेव योगडक वर्सेस हनुमान उचेडी पेंट यांचा सामना मात्र या ठिकाणी रंगलाय. चांगला खेळ होतो. निश्चितच जो विजयाचं पात्र ठरेल तो उद्याच्या कबड्डीमध्ये समाविष्ट होईल. मित्रांनो, उद्याची कबड्डी अशासाठी म्हणतोय कारण उद्याची अजून सन्मानजनक कबड्डी असेल. कारण हे रायगड जिल्ह्यातील निवडक 16 संघ, निवडक म्हणजे निवडलेले नाही, आपल्या स्वकर्तृत्वावर पुढे गेलेले, आपल्या हिंमतीवर पुढे गेलेले ते 16 संघ असतील. आपल्या कार्यकर्तृत्वावर गेले, आपल्या कार्यकुशलतेवर गेलेले पुढे गेलेले हे संघ असतील. त्यांचा निश्चितच उद्या सन्मान होणार असेल कारण उद्याची अंतिम फेरी आहे. म्हणून हा सन्मान कोण मिळवेल हे मात्र सांगता येत नाही. कोणत्या संघाला हा सन्मान मिळेल हे तुमच्या आमच्या हातात आहे. मित्रांनो, नशिबाचा भाग बाजूला ठेवून कर्तृत्वाचा भाग पुढे घेऊन आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करा. रंगदेवता रंगदेवता देखील आपल्याला साथ देईल. मित्रांनो, मैदानाची ओळख आपल्याला लागते. ही कशासाठी लागते? कारण मैदानानं देखील आपल्याला ओळख लागते. चालू सामना श्री काळंबादेव योगगड बसेस हनुमान उचेडे पे राहुल सिंग प्रदर्शन केलं जातो. अर्थात उद्या जरी आपण या सोहळ्यामध्ये जाणार असाल तरी पण आजच्या दिवसाची ही अंतिम स्पर्धा म्हणायला हरकत नाही. आजच्या दिवसाची शब्दांकडे लक्ष द्या, आजच्या दिवसाची ही अंतिम स्पर्धा आहे. नक्कीच याचा आनंद देखील नक्कीच सेलिब्रेट करा. आताचा क्षण परत या आता, कारण ह्या आजच्या दिवसाचे आपण शेवटचे खेळाडू आहात म्हणजे आपली गुणवत्ता नक्कीच आहे. या गुणवत्तेमध्ये अजून वाढ करा. अनेक संघ, अनेक खेळाडू मात्र एकदा का वाचायला व्यर्थ आहे. तुम्ही जर क्रियाच केलीत नाही तर तुमच्या बोलण्याला अर्थ नाही. तुम्ही प्रॅक्टिकली या ठिकाणी खेळला नाही तर तुमच्या बोलण्याला अर्थ अजिबात नाही आहे. म्हणून आपण प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिकली या कबड्डीमध्ये सहभागी व्हा. अजून अनेक संघांची मैदानं देखील झालेली नाही आहेत, जिल्हाच असली मात्र खेळतात. उद्यासाठी आपल्याला जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून मेसेज देतोय. उद्याची जी अंतिम ही 11 वाजता सुरू होईल. खेळाडू मित्र आपल्यासाठी महत्वाची सूचना आहे, रसिक प्रेक्षक वर्गांचा येणार आहे, त्यांना 10 वेळा सांगितलं असतो. कारण इच्छा तिथे मार्ग, इच्छा जर आपल्याकडे प्रबळ असेल तर मार्ग निश्चित मिळत असतो. गेले 2 दिवस जर या ठिकाणी अनेकांनी रजा काढली असेल 2-3 दिवसाची तर उद्या तर अंतिम सामना काढणार मार्ग मिळतो. कारण वाहत्या पाण्याला मित्रांनो मार्ग शोधण्याची गरज नसते, तो ऑटोमॅटिकली मार्ग मिळतो. कितीही मोठा अडथळा असला तरी ते अडथळे तोडून ते पाणी मात्र बाहेर जात असतं. कारण ते पाणी वाहतं असतं, प्रवाहित झालेलं असतं, त्याला प्रवाह असतो. म्हणून प्रवाहात असणं गरजेचं. मित्रांनो, इथं प्रवाह कोणताही असेल, इकडे काय झालं मैदान क्रमांक 2 तुमच्या त्या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करून सामना लगेच सुरू करा. हनुमान उचेडी पेंट
मैदान क्रमांक 2 वर मरीदेवी धेरण वर्सेस जयदीप स्पोर्ट्स पेन, तर मैदान क्रमांक 4 वर शिर्की आणि ढाटा हे संघ. आमच्या विभागाला यातले अनेक संघ नवीन आहेत. पेंड मधले जे संघ आहेत ते नक्कीच आमच्या विभागासाठी नवीन आहेत, कारण ते संघ जिल्हा चाचणी आहे म्हणून या ठिकाणी खेळायला आले. मित्रांनो कमी बोला, आपण कमी बोला. आपले जे कोच आहेत त्यांवर घेऊन बोलायचं आपण. खेळाडूला पकडताना शिस्तप्रियता हवी, वाटेल तशा उड्या मारू नको, लोकांची लक्षात येते मार देऊ नको खेळाडूला, जरा शिस्तप्रियता ठेवा खेळाडू पकडताना. एवढी मोठी स्पर्धा पाहण्याचं भाग्य हे आम्हाला दिलं. अशाच मोठमोठ्या स्पर्धा भविष्यात देखील या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून आमचं आपल्याकडे मागणी असेल दरवर्षी अशी स्पर्धा होऊ द्या, कारण स्पर्धेच्या निमित्तानं मात्र प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी येत असतो आणि नक्कीच या ठिकाणी एक प्रेमाचं नातं निर्माण होत असतं. म्हणून आपल्याला नक्कीच विनंती असेल कबड्डी या कबड्डी स्पर्धांचं आपण असंच आयोजन करत चला, म्हणजे आम्हालाही आमच्या विभागालाही चांगल्या स्पर्धेचा अनुभव घेता येईल. आजपर्यंत खूप मोठं योगदान बंधू आपल्या या कबड्डीसाठी आहे, भविष्यात देखील असावं. आपण ही डेअरिंग करत असता ही डेअरिंग आपल्या गावातील सर्व तरुणांवर अवलंबून असते, सर्व ज्येष्ठांवर अवलंबून असते, कारण आम्ही पाहिलं गेले कित्येक दिवस अनेक ज्येष्ठ देखील ह्या कबड्डीसाठी कार्यरत आहेत, मग मैदानाची व्यवस्था असेल किंवा अन्य कोणतीही व्यवस्था असेल त्यासाठी कार्यरत आहेत. ते झटले त्यांनी काम केले म्हणून ही प्रकरण स्पर्धा उभी राहिली. अशा हा जिल्हा निवड चाचणीचा हा शुभारंभ हा सकाळी झाला, मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी झाला. बोलता बोलता सांगता समारोप हातात आला आणि या सांगता समारोपामधील हे शेवटचे क्षण, शेवटची स्पर्धा, शेवटचे संघ, मात्र हे संघ या ठिकाणी आपण गुणवत्तापूर्ण खेळ करून नक्कीच रसिक मनावर छाप पडतायत, रसिक मनाला आपलं असं करतायत. आमच्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी मनोरंजन करतात, कारण कबड्डी हा तसा मनोरंजक देखील खेळ आहे, कारण ताणतणावाच्या वातावरणामध्ये खऱ्या असताना अर्थानं अनेक ताणतणावानं ग्रासलेला माझा रसिक प्रेक्षक असेल कोणीही असेल तो ही स्पर्धा बघून मात्र नक्कीच तो ताणतणाव विसरत असतो आणि आनंदाचा क्षण अनुभवत असतो. नक्कीच त्याचे अनेक फायदे आहेत मित्रांनो. अनेक वेळेला आम्ही व्यासपीठावरही सांगत असतो की नेतृत्व कसं असावं ह्याच्यावरून आपण शिकत असतो. समोरच्या खेळाडूची ओळख असते, समोरच्या खेळाडू मग इथली मैत्री हे म्हणजे कुठेही उपयोगाला पडत असते, कारण अशा खेळाडूंनी अनेक वेळेला एकत्र आलेले आपण पाहतो ही कबड्डीतील मैत्री असते. व्यासपीठावरील देखील अनेक दिग्गज मित्रांनो या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु चांगल्या चांगल्या ठिकाणी सर्व्हिस करणारे या ठिकाणी हे वर्ग आहेत, चांगले उद्योगपती आहेत व्यासपीठावर बसलेले असतील, पंचांचं काम करणारे असतील, आपण फक्त या ठिकाणी ते कबड्डीसाठी उभे राहतात म्हणून त्यांना वेगळी वागणूक रणजीत देऊ नका. रणजीत
ते देखील मित्रांनो चांगल्या चांगल्या हुद्द्यांवर काम करत असतात, परंतु कबड्डीची हौस असते ही हौस मात्र त्यांना या मैदानावर घेऊन आलेली असते। खूप परिश्रम करावा लागतं, खूप संकटांना सामोरे जावं लागतं, नाहीतर कधी एखादा खेळाडू येतो आणि चार पाच शिव्या घालून घालून जातो, काही गरज नसते, शिवाय ऐकायची देखील गरज नसते, परंतु ही कबड्डीसाठी त्याला ऐकावं लागतं। या ठिकाणी वरुण संघाचे भारत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। भारत पाटील आपण अशी विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। भारत पाटील रायगड जिल्ह्याचा एक हिरा अर्थातच। मित्रांनो कबड्डीची नाळ जी जोडली गेली मी एवढ्यासाठीच म्हटलं, आज उरणवरून भारत पाटील अलिबागमध्ये पोहोचले, स्प्रे कोण आहे का आपल्या इथला नाही तिकडे अरविंद सर तिकडे द्या दर्शन कडे द्या। खूप चांगली स्पर्धा मित्रांनो आपण आजच्या या अंतिम क्षणामध्ये पाहतोय। पुढे एखादा चढाई बहादर असतो, पुढे एखादा पकड करणार असतो, हे जे नियम आहेत त्यामध्ये आपण पाहतोय। आता ह्या एक चांगली कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। उचेडे बसेस काळंबा देवी युवक गडप असा हा सामना मात्र इथे आपण पाहतो। रसिक प्रेक्षक मात्र त्या मैदान क्रमांक चार वरीला सामना खेळला जातोय। हे पहा मैदान क्रमांक चार वर सामना चालू आहे। प्रेक्षक आपण असं बेशिस्तीचं वर्तन चाललंय, सामना चालू तिकडे खेळावर। या दिवसातील हे अंतिम क्षण अंतिम सामने एक दोन आणि चार चार वरील सामना त्या ठिकाणी संपलेला आहे। शिर्की आणि धाटा असा संघ त्या ठिकाणी होता, मात्र जास्तीत जास्त जल्लोष करताना संघ दिसत होता तो म्हणजे धाटा। या गुणपत्रक अंतिम गुणपत्रक मात्र काय सांगतो, कोणता संघ या ठिकाणी उद्याच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला। मैदान क्रमांक चार वर होता पाहूया। इकडे मात्र एक चांगला खेळ आणि पकड मात्र चढाई बहादराला एक उत्तम या ठिकाणी। अरे थांब लाईव्ह व्हिडिओ करतोय मी। नाही नाही जे संघ विजय सकाळी अर्थात सकाळी 11 वाजता आपण यायचं आहे। हे सर्व सुंदर चांगली पकड तुम्ही पण केलीत मग आम्ही पण करणार, कारण इथे मात्र वरचढ संघ आहे। आम्ही किसले कम नाही, आम्ही पण का कम पडणार, तुम्ही जर आमचा एक घेतला आम्ही सुद्धा तुमचा एक घेणार। सामना संपल्यानंतर सहांच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल आपण कृपया या ठिकाणी थांबायचं आहे, कुणीही लगेच घरी जायचं नाहीये। उद्याच्या स्पर्धेसंदर्भातील सूचना आपल्याला या ठिकाणी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येणार आहेत, म्हणून आपण थांबायचं आहे सामना संपल्यानंतर। शेवटच्या काही मिनिटांचा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे। पहिला मैदान क्रमांक एक वर आपण पुढे जायची गरज नाही आहे, पंच त्या ठिकाणी कशासाठी आहे, आपण पंचांना कसे ठेवलं तेवढ्यासाठी चढाई अरे मिनिट नाही दिली पाहिली गडप संघाच्या माध्यमातून असेच
उद्याचे मात्र संघ हे सुरुवातीपासूनच असेच असणार आहे, कारण हे अंतिम टप्प्यातील संघ असतील, शेवटामधील संघ असतील. या संघांना रायगड जिल्हा असोसिएशनने देखील सन्मान दिला शेवटच्या 16 संघांना, कारण तुम्ही पात्र ठरला. खऱ्या अर्थान आपला संघ पात्र ठरला. मित्रांनो, सांघिक शक्तीला महत्व आहे, एकीचं बळ ज्याला म्हटलं जातं ते म्हणजेच कबड्डी आहे. पुन्हा एकाची ताकद यामध्ये चालत नसते मित्रांनो, आपण हातात हात घातलाय कबड्डीचा कधी सुटणार नाही. संघ इकडे पकड झाली, तिकडे सुद्धा पकड होती, इकडे परत पकड झाली, आता तिकडे पाहूया. अशी पकडी मात्र चांगली आहे होता, उत्तम पकड. तू मला पकडतोस, मी तुला पकडणार, अशी धरपकड मात्र इथे होते. पाहूया कोणता चढाई बहादूर मात्र या ठिकाणी निसटतोय, पळतो आणि आपल्या प्रांगणामध्ये यशस्वीरित्या परत येतोय. या कबड्डीमध्ये देखील अनेक शब्द आहेत, पाठलाग असेल, यशस्वी पकड असेल, असे अनेक शब्द आहेत. परंतु इथून पकड बोलतो, चढाई बोलतो, मित्रांनो प्लीज हे सारस सारस आपण संयम ठेवा, संयमी खेळी. मित्रांनो, संयम हा किती महत्वाचा असतो, आपल्यामध्ये जर संयम असेल तर नक्कीच आपण आपल्या खेळावर वर्चस्व गाजवू शकतो. हे मित्रांनो एक संयमाचं उदाहरण असतं. मैदान क्रमांक 4 सामना झाला, 93 सोनार सुद्धा ढाका विरुद्ध श्री गणेश शिंकी, यामध्ये संघासोबत येणं महत्वाचं. उद्या आपल्याला 11 वेळ देण्यात आली आहे, कोणत्याही संघाची कोणतीही सभा ऐकून घेतली जाणार नाही हे लक्षात घ्या. छान असं या ठिकाणी त्यांचा देखील कर्तव्य लक्ष आहे. उद्या थरार या ठिकाणी आपल्याला अजिंक्यपदाची माळ कोणत्या संघाच्या गळ्यात पडणार आहे हे उद्या आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. 16 संघांना सूचना दिल्या जाणार आहेत की उद्या 11 यासाठी उपस्थित राहायचे आहे. एक जोरदार संघर्ष असेल उद्या, मात्र एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, एक चांगला खेळ सगळ्यांनाच इथे पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्याची अजिंक्य चाचणी कबड्डी स्पर्धा कोण होणार या रायगड जिल्ह्यातील अजिंक्य संघ, ज्याला कोणीही हरवू शकलेलं नसेल असा उद्या एक संघ मात्र आपल्या समोर असेल, ज्याला रायगड जिल्ह्यामध्ये कोणीही हरवलेलं नसेल त्यालाच अजिंक्य म्हटलं जातं. आणि तीच ही अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होते. कोण अधिराज्य गाजवणार या रायगड जिल्ह्यावर या जिल्हा चाचणीच्या माध्यमातून, नंतर मात्र अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जाईल. परंतु आपलं जे उज्ज्वल भविष्य काळ आहे हा नक्कीच या निवड चाचणीमधून होणार आहे, कारण या निवड चाचणीमधून या ठिकाणी खेळाडू सिलेक्ट केले जाणार आहेत जे आपल्या रायगडचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि रायगडची उत्तम कामगिरी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं सहकार्य महत्वाचं आहे, प्रत्येकाचा खेळ महत्वाचा आहे, म्हणून आपण नक्कीच आपला संघ खेळत आहोत. अनेक खेळाडू इथे चढाई बहादूर यशस्वी होताना पाहतोय. मैदान क्रमांक 1 असेल, मैदान क्रमांक 2 असेल, चढाया करण्यासाठी मित्रांनो योग्य स्टॅमिना आपल्यामध्ये लागतो, योग्य स्टॅमिनाची गरज असते. अनेक खेळाडूंमध्ये आपण पाहतोय, कारण कधी 10 मिनिटाचा सामना असतो, कधी
15 मिनिटाचा सामना असतो तर कधी 20 मिनिटाचा सामना असतो तेवढा वेळ आपला स्टॅमिना टिकवून ठेवणं हे सुद्धा कसं बसते मित्रांनो कारण सगळं सेम करता येतं मित्रांनो परंतु आपल्यामधली जी एनर्जी ही एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला त्या शरीराला देखील अशा ह्यापूर्वी सूचना दिल्या द्याव्या लागतात आपलं शरीर देखील त्यासाठी तयार करावं लागतं म्हणजे तुम्हाला विविध वैयक्तिक असेल सांघिक असेल अशा सगळ्यामधून होत असतं मार्गदर्शनातून होत असतं मित्रांनो आपल्या संघाच्या खेळाबरोबर देखील